या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। गेल्या 10 वर्षांपासून उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचा गुळात घोळ सुरू आहे, तर स्मार्ट सिटी योजनेतून ही लाईन टाकण्याचा विषय 5 वर्षांपासून गाजत आहे। सुरुवातीला 450 कोटी रुपयांचं टेंडर हैदराबादच्या पोचमपाडी या कंपनीला देण्यात आलं होतं। स्मार्ट सिटीचे सीईओ आणि काही राजकीय मंडळींनी हा ठेका रद्द केला। 110 MMLDच्या ठिकाणी 117 MLD क्षमतेची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 630 कोटींचं हे काम लक्ष्मी इंजिनिअरिंग यांना देण्यात आलं। पुन्हा सरकार बदललं आणि दोन्ही ठेकेदारांमध्ये कोर्टबाजी सुरू झाली। काही अधिकारी आणि राजकीय मंडळी हा वाद मध्यस्थीनं मिटवला असल्यामुळे पुन्हा 630 कोटी रुपयांचा हा ठेका पोचंबळ कंपनीला दिला आहे। पुढील आठवड्यात वर्क ऑर्डर दिली जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, तर 16 महिन्यात काम पूर्ण होईल असं करारात नमूद केलं जाणार आहे। ही जलवाहिनी झाल्याशिवाय सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचे भोग संपणार नाहीत हे निश्चित। प्राथमिक शाळांमध्ये आता स्काउट गाईड अनिवार्य करण्याचा शासनाचा निर्णय। लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापूरातील सर्वात मोठे प्लायवुड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम WIT कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर। अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ शासन राज्यातील 50 गावांमध्ये सुसज्ज अशी सामाजिक सभागृह बांधणार। पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत। इचलकरंजीला सुरू झाले नवीन RTO कार्यालय MH 51 अशी देण्यात आली सिरीज। कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारचा आज होणार मंत्रिमंडळ विस्तार, 24 जणांना मंत्रिपद दिली जाणार। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउट सह श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर। डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप। मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन। संपर्क 80 93 900 900। May 21-28 दरम्यान महाराष्ट्र शासन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार जागर सप्ताह साजरा करणार। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटानं राज्यातील 48 पैकी 22 जागांवर सांगितला आहे भाजपकडे दावा। देशाच्या नवीन संसद भवनाचे फोटो सर्वत्र व्हायरल। 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन। छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचा प्रताप। 95,000 मोबाईल शोधण्यासाठी तलावातून 21 लाख लिटर पाणी दिलं सोडून त्या अधिकाऱ्याचं निलंबन। 27 मे रोजी नीती आयोगाची दिल्लीत होणार बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना। एलग्रेस सोलर मुळे आमचं लाइट बिल आले शून्यावर, तेही 1-2 महिने नाही तर तब्बल 75 महिन्यांपासून। आम्ही सोलार झालो, तुम्ही कधी करताय एलग्रेस सोलार सिस्टम बुक? अधिक माहितीसाठी आजच भेट द्या एलग्रेस सोलार सोल्युशन्स, श्री धूत सरीज कॉम्प्लेक्स, बाळी वेस्ट, सोलापूर। धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी कोल्हापूर जवळील पन्हाळा गडावर आज सर्व व्यवहार बंद राहणार। आज पुण्यात होणार स्वराज्य संघटनेचं राज्यव्यापी अधिवेशन। छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। नव्या संसद इमारतीमध्ये लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 348 सदस्य बसू शकतील अशी आहे व्यवस्था। 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या RBIच्या निर्णयाविरोधात दाखल झाली दिल्ली उच्च न्यायालयात याचिका। सोमवारी सुनावणी।
शिर्डीमध्ये आज रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार आरपीआयची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक कितीही एकत्र आले तरी ते मोदींना हरवू शकत नाहीत. महाविकास आघाडी म्हणजे अलीबाबा आणि 40 चोर. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 98 90 42 16 24 आणि 78 29 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. राज्यातील 385 पोलीस अंमलदार बनले पोलीस उपनिरीक्षक. राज्यातील साखर उद्योगाची उलाढाल पोहोचली 1,08,000 कोटींवर. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये रविवारी होणार आयपीएलचा अंतिम सामना. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू होणार. भाजप शासित राज्यात लवकरच लागू होणार समान नागरी कायदा. सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक कधी होणार, शासनाकडून मुदतवाढीची शक्यता. छत्रपती संभाजीनगर मध्ये मातेनं तोंडात बोळा कोंबून झुडपात फेकलं अर्भक, पोलिसात गुन्हा दाखल. दादागिरी वाढली, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.